रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये चौथ्या लॉकडाऊन मध्ये ही कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीयेत। रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियम कडकच ठेवण्यात आलेत। अशा जिल्ह्यांमधील टॅक्सी आणि रिक्षा वाहतूक बंदच असेल, तर हवाई वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो सेवेवरील बंधन ही कायम आहेत। याशिवाय शैक्षणिक संस्था, हॉटेल, शॉपिंग मॉल, सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक प्रार्थना ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। मात्र या रेड झोन मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत आणि सरकारच्या कार्यालयामध्ये 5% उपस्थितीची मुभाही देण्यात आली आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। चौथ्या टप्प्यातील काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये सरकारी कार्यालयामध्ये 5% उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे। झोन मध्ये आणि रेड झोन मध्ये इंडस्ट्रीज ह्या सर्व दूर, खऱ्या अर्थाने म्हणजे ऑरेंज झोन मध्ये आणि ग्रीन झोन मध्ये पूर्णतः ओपन केलेले आहे। इंडस्ट्रीज सुरू झाल्या पाहिजे। त्याचबरोबर नॉन रेड झोनच्या अनुषंगाने मला एक सांगायचं की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना आता ढील देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर काल सरकारनं ही नियमावली जाहीर केलेली आहे। रेड झोन मधील नियमामध्ये काहीही बदल नाहीये, मात्र इतर ठिकाणी नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत, कोणते नियम असतील ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यामध्ये काय सुरू काय बंद हे आपण बघतोय। सेवा रेड झोनमध्ये काय सुरू असेल, विमान प्रवास तसंच रेल्वे मेट्रो हे रेड झोनमध्ये बंद असेल, इतर झोनमध्ये सुद्धा बंद जे ग्रीन झोन आहे तिथंही बंद असेल आणि कंटेनमेंट झोन इथंही बंदच असेल। राज्यांतर्गत रस्ते वाहतूक तिन्ही झोनमध्ये बंद असेल, तर शैक्षणिक संस्था यासुद्धा बंदच असतील। आणि त्याचबरोबर मद्यविक्रीची दुकानं, घरपोच सेवा रेड झोनमध्ये दिली जाईल, इतर झोनमध्ये सुरू असेल आणि कंटेनमेंट झोनमध्ये ती बंद असेल। होम डिलिव्हरी, रेस्टॉरंट सगळ्या ठिकाणी सुरू असेल, फक्त कंटेनमेंट झोनमध्ये बंद असेल। तर सलून आणि चारचाकी वाहनं, सलून ही सगळ्याच झोनमध्ये बंद आहे, तर चारचाकी वाहनं अत्यावश्यक सेवेसाठी रेड झोनमध्ये परवानगी असेल आणि दुचाकी वाहनांसाठी रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी, तर इतर झोनमध्ये फक्त दुचाकीवरून एक जण जाऊ शकतो आणि कंटेनमेंट झोनमध्ये हे बंद आहे। उद्योगांविषयी बोलायचं झालं तर रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठीच उद्योग सुरू असतील, इतर झोनमध्ये सुरू असतील आणि कंटेनमेंट झोनमध्ये बंद असतील। खासगी कार्यालय या रेड झोनमध्ये बंद असतील, इतरमध्ये सुरू असतील आणि कंटेनमेंटमध्ये बंद असतील। तर सरकारी कार्यालयांमध्ये रेड झोनमध्ये 5% उपस्थिती अनिवार्य असेल, इतर झोनमध्ये 100% आणि कंटेनमेंट झोनमध्ये हे मात्र बंद असेल।